शिक्षक विद्यार्थी संच मान्यतेचा नवा निकष आणि कंत्राटी शिक्षक भरतीचा शासन निर्णय रद्द करण्यासह विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समन्वय समितीच्या वतीनं सांगली जिल्हाधिकारी कार्यालयांवर मोर्चा काढण्यात आला. जिल्ह्यातील विविध शिक्षक संघटनांचे शिक्षक मोर्चात सहभागी झाले होते. विश्रामबाग चौकातील क्रांतिसिंह नाना पाटील पुतळ्यापासून हा मोर्चा सुरू झाला. जिल्हाधिकारी कार्यालय येथे मोर्चा विसर्जित झाला आणि यावेळी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन देण्यात आलं. सामूहिक रजा काढून मोर्चात सहभागी झालेल्या शिक्षकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुमारे तासभर ठिय्या मांडला. शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या मागण्यांकडे सातत्यानं दुर्लक्ष केलं जात असल्याबद्दल यावेळी शासनाचा निषेध करण्यात आला. अन्यायी शासन निर्णय रद्द करावेत, राज्यातील सर्व शिक्षकांना जुनी पेन्शन द्यावी, सातवा वेतन आयोग वेतनश्रेणीतील त्रुटींचा विषय मार्गी लावावा, गणवेश पूर्वीप्रमाणेच मिळावेत, मुख्यालय निवासाची अट रद्द करावी, आश्वासित प्रगती योजना लागू करावी, गरजेच्या ठिकाणी तातडीनं पाठ्यपुस्तके पुरवावीत, शैक्षणिक अशैक्षणिक कामाच्या शासन निर्णयात शिक्षक संघटनांसह चर्चा करून दुरुस्ती करावी, नगरपालिका महापालिका गट क डमधील शिक्षकांच्या वेतनाचे 100% अनुदान शासनाने द्यावे, शालेय पोषण आहार योजना स्वतंत्र यंत्रणेकडे सोपवावी आदी मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत. नमस्कार. आज सांगली जिल्हा समन्वय समितीच्या वतीनं शिक्षकांचा आक्रोश महामोर्चा संपन्न होतोय. यामध्ये फक्त शिक्षकांच्या प्रश्नासाठी शिक्षक रस्त्यावर उतरलेले नाहीत. यापूर्वी शिक्षकांच्या प्रश्नासाठी रस्त्यावर उतरले जायचे असा लोकांमध्ये गैरसमज होता, परंतु यावेळेला वाडी वस्तीवरचं आणि ग्रामीण भागातलं शिक्षण वाढलं पाहिजे, टिकलं पाहिजे यासाठी शासनाचे जी धोरणं आहेत ती शिक्षण विरोधी धोरणं आहेत. ती धोरणं रद्द करण्यासाठी शिक्षक समस्त शिक्षक रस्त्यावर उतरलेला आहे. आपण बघतोय शिक्षकांमध्ये आणि पालकांमध्ये प्रचंड या सरकारबद्दल प्रचंड असंतोष आहे. 15 मार्च रोजी या राज्यातील 20 फटाच्या आतल्या शाळा रद्द करून तिथला एक शिक्षक रद्द करून तिथं कंत्राटी शिक्षक भरतीचा शासनाने निर्णय घेतला. त्याचप्रमाणे 5 सप्टेंबरला शिक्षकांचा ज्या वेळेला गुणगौरव केला जातो त्यावेळेला अशा प्रकारचा तुघलकी निर्णय घेतला जातो. या निर्णयाच्या विरोधात आणि पट संच मान्यतेच्या नव्या चुकीच्या निर्णयाविरोधात शिक्षक रस्त्यावर आला आहे. या ठिकाणी पूर्वीच्या प्रमाणे गणवेश दिले पाहिजे होते. विद्यार्थिनींना गणवेश योग्य पद्धतीने मिळालेले नाहीत. आजही पहिलीच्या मुलांना त्याची वय आणि हे बघता त्याचा आकार बघता त्याचा गणवेश दिलेला नाही. सगळ्या विद्यार्थ्यांना एक सारखा गणवेश दिलेला आहे. अशा अनेक प्रकारच्या गोष्टी शासनाच्या चुकीच्या आहेत आणि त्यामुळं या ग्रामीण भागातल्या शाळा टिकाव्यात यासाठी पालकांचा शिक्षकांचा आणि विद्यार्थ्यांच्या हितासाठी हा मोर्चा काढलेला आहे असं मला ते सांगू इच्छितो. मी अविनाश गुरव, सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक संघटना समन्वयचा जिल्हाध्यक्ष. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मुंबई.